खरंच माणूस नाहीच आहे मी, मी आहे विदूषक. असं म्हणतच विदूषकाने आपल्या दोन्ही सफेद ग्लोव्ज घातलेल्या हातांनी म्हाताऱ्याच्या छातडाला धक्का दिला. त्या धक्क्याने तो म्हातारा मागे असलेल्या तंबूच्या पांढरट कापडावर जाऊन आदळला. म्हाताऱ्याच्या शरीराचा स्पर्श जसं कापडाला झाला तसं क्षणार्धात तो म्हातारा पाण्यात पडावा तसा त्या कापडात शिरला. ते तंबूचं कापड जणू कापड नसून एक पारदर्शक आमानवीय झिळवा झाला होता जणू. त्या पांढरट कापडावर आता त्या म्हाताऱ्याची पेंटिंग सारखी रंगेबिरंगी आकृती हुबेहूब रेखाटलेली दिसत होती. अमानवीय शक्तीने विदूषकने त्या म्हाताऱ्याला कापडात कैद केलं होतं. ज्यातना त्याची हालचाल होत होती, नाही तो काही करू शकत होता. आता इथे कायमच अडकून राहा म्हाताऱ्या, कारण हा तुझा सर्कसचा शेवटचा शो असेल. असं म्हणतच त्याने जोरजोरात टाळ्या वाजवल्या. त्या चकाकत्या विस्तवधारी डोळ्यांनी काळ्या फळ्याकडे पाहिलं. उजवा हात वर आणत तर्जनी मध्यमा दोघांच्या घर्षणाने टिचकी वाजवली. पुन्हा काहीतरी चमत्कार घडला. काळ्या फळ्यावरचा शोचा मजकूर आपोआप गायब होत तिथे नवीन मजकूर अवतरला. विदूषक तर्फे आजचा शेवटचा शो सर्वांसाठी फ्री. आकाशात चंद्रमा भोवताली काळ्या कुट्ट ढगांनी वेढा घातला होता. काळोखी अंधाराची फौज चारही दिशेना तैनात झाली होती. रातकिडे त्या सर्वांसाठी किरकिराशा आवाजात जोशात्मक भेसूर संगीत वाजवत होते. त्याच काळ्या भोर आकाशातून चार कावळ्यांचा चमू आकाशातून उडत उडत पुढे निघून गेला. आकाशातून खाली पाहता दिव्यांची झगमगणारी प्रकाश किरणे दिसत होती. त्याच प्रकाशांच्यात माणसांच्या आकृत्या फिरताना दिसत होत्या. जणू तिथे काही बाजार मेला किंवा जत्रा भरली होती. होय, ही ती जत्रा होती जिथे विदूषक आला होता. सैतानाचा अंश हैवान विदूषक. परंतु त्या हैवानाला हे ठाऊक नव्हतं की आपण जिथे आलो आहोत त्या जागेत एकूण तीन दैवी रक्षक सुद्धा उपस्थित आहेत. नियतीच्या मनात काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही. ह्या नियतीने काय खेळ रचला होता पहा तर. जिथे तो हैवान विदूषक भक्ष्यांच्या शोधात आला होता त्याच जागे तिथे समर्थ कृणाल मेनका गबलूही आले होते. खरं तर समर्थांना या जत्रेत यायची काही हौस नव्हती. त्यांना ध्यानस्थ बसायचं होतं, मनाची एकाग्रता वाढवायची होती. स्वतःसाठी मिळणारा वेळ हाच त्यावेळेस समर्थ नव्या नव्या शक्तींचा अभ्यास करत असत. परंतु मेनका गबलू दोघांच्या हट्टापायी समर्थांना जत्रेत यावंच लागलं. तसेही समर्थांचा मेनका गबलू या दोघांवर फार जीव होता. ते त्यांना नाही म्हणू शकत नव्हते. त्या सहितच समर्थांचा नियतीवर विश्वास होता, कर्मावर विश्वास होता. जे घडतंय ते घडून द्यावं, त्यात नक्कीच नियतीचा काहीतरी हात असेल असं समर्थांचे विचार होते. आणि तेच खरं ठरलं होतं. ज्या जत्रेत समर्थ नाईलाजाने आले होते त्याच जत्रेत तो हैवान विदूषकही आला होता. परंतु अद्याप दोघांचंही फेस टू फेस झालं नव्हतं. परंतु लवकरच समर्थ विरुद्ध विदूषक ॲक्शन मोडमध्ये येणार होते. घडणार होतं एक विलक्षण अद्भुत लढा. जत्रेतून एक सुखी परिवार चालत जात होता. एक पुरुष, त्या पुरुषाची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी. कपड्यांवरून ते मध्यमवर्गीय दिसत होते. आई बाबा ते पहा, त्या परिवारातली लहान मुलगी म्हणाली. आपल्या उजव्या हातांची तर्जनी डाव्या दिशेला करत म्हटली. तसे तिच्या आईबाबांनी लहान भावाने वळून तिकडे पाहिलं. तसे सर्वांच्या नजरेला समोर द ग्रेट सर्कसचा तंबू नजरेस पडला. चारही बाजूंनी जमिनीत मोठे लाकडी बांबू गाडले होते. त्या बांबूंना चारही बाजूने एक सफेद रंगाचा कपडा रश्यांमार्फत बेलनाकारात ताणून खेचून बांधला होता. तंबूच्या वरही तसाच लाल रंगाचा कापड रश्यांमार्फत ताणून खेचून त्याला एक त्रिशंकू आकार प्राप्त झाला जात बांधला होता. सर्कसच्या खालील बाजूस प्रेक्षकांना आत जाण्यासाठी एक मार्ग तयार केला होता. त्या मार्गातून सोनेरी रंगाची प्रकाश किरणे कमी जास्त होत बाहेर येत होती. मार्गाच्या बाजूला एक काळ्या रंगाचा फळा लावला होता. त्यावर एक मजकूर लिहिला होता. विदूषक तर्फे सर्वांसाठी आजचा शेवटचा सर्कस शो फ्री फ्री फ्री. त्याच मजकुराच्या मागे
त्या म्हाताऱ्याची हुबेहूब दिसणारी पेंटिंग होती, परंतु कोणालाच ठाऊक नव्हतं की ती पेंटिंग नाही तर अमानवीय शक्तीने एका माणसाला कापडात कैद केलं आहे. अरे वा, फ्री शो आहे, चला जाऊयात, तो पुरुष म्हटला. दोन्ही मुलांनी मोठ्याने हो करत होकार दिला. तसे हा सुखी परिवार त्या सर्कसच्या उघड्या दरवाजातून आत घुसले. म्हणतात ना, कलीचा फेरा आहे, पाप वाढलं आहे. लोक फुकटचं काहीही मिळत असेल तर ते घ्यायला भिकाऱ्यासारखी लाईन लावतील, मग ते विषयी का नाही असो. मग हा तर सर्कसचा शो होता, हा कलियुगी माणूस ती फुकटची शोची हावरी ऑफर अशीच थोडी सोडणार होता. पाहता पाहता थव्या थव्याने लोक सर्कसचा फ्री शोचा बोर्ड वाचून आत घुसू लागले. गबलू, अरे बस कर, किती खाणार आहेस? हावरट्या, पूर्ण जत्रेतला एक दुकान सुद्धा असं नाही सोडलंस की जिथे हात साफ केला नाहीस, मेनका गबलूला म्हणाली. गबलूने हातात पॉपकॉर्नचा डब्बा पकडला होता. त्याच्या बारीकशा हातांनी बकाबका तोंडात कोंबत होता. त्याचं तोंड पॉपकॉर्नने इतकं भरलं होतं की त्याला साधं बोलताही येईना. गबलू, मेनकाचा ऐक, तू खूप काही काही खाल्लं आहे, आता अजून खाल्लंस तर पोट फुटेल, समर्थ मंद स्मित हास्य करत थट्टेच्या स्वरात म्हटले. त्यांच्या शब्दात मात्र पॉइंट होता. गबलूने तोंडात कोंबलेले पॉपकॉर्न आधाशासारखे गिळले. तोंड रिकाम झालं, तसं बोलायला चान्स भेटला. कृणाल, मेनका, तुम्ही दोघे गप्प बसा, माझं पोट फुटणार नाही. माझी हेल्थ तुम्हाला माहीत नाही, मी दररोज 200 पुशअप मारतोय, माझं पोट एकदम ठीक आहे, मला काही होणार नाही. गबलूने असं म्हणतच उजवा हात पॉपकॉर्नच्या डब्यात घातला व पुन्हा मुठभर पॉपकॉर्न तोंडात कोंबले. मचाव मचाव करत खाऊ लागला. तू आणि 200 पुशअप्स कधीपासून मारायला लागला रे? पाहावं तेव्हा गुराढोरांसारखा पेंगत झोपलेला असतोस, झोपुड्या कुठचा? मेनका गबलूची इज्जत काढत म्हटली. गबलूचे मात्र हे वाक्य ऐकून चेहऱ्यावर 12 वाजले होते. गोंधळल्यासारखा तो अवतीभोवती पाहू लागला. तोच उजव्या बाजूला एक सर्कसचा तंबू दिसला आणि त्या तंबूच्या बाजूला एक काळ्या फळ्यावर मजकूर लिहिला होता, विदूषक तर्फे सर्वांसाठी आजचा शेवटचा सर्कस शो, फ्री, फ्री सर्कस शो. गबलू दात काढत भुवया उडवत स्वतःशीच म्हटला. काय? मेनकाने न समजून विचारलं. ते बघ सर्कस. गबलूने उजव्या दिशेला हात केला. समर्थ मेनका दोघांनीही समोर पाहिलं. समोर एक सर्कसचा तंबू होता. ए मेनका, सर्कसचा लास्ट फ्री शो आहे, चल ना पाहायला जाऊ, गबलू उत्सुकतेने म्हणाला. मेनकाचीही सर्कस पाहायची इच्छा होती, त्यावर तिचं नकार दर्शवणं शक्य नव्हतं. तुम्ही दोघे सर्कस पहा, मी बाहेरच थांबतो, समर्थ म्हणाले. कृणाल, बाहेर कशाला? आज चल, गबलू म्हटला. त्याला दुजोरा देत मेनकाही म्हटली. हो ना समर्थ, इथे बाहेर थांबून काय कराल, त्यापेक्षा प्लीज आमच्यासोबत चला ना सर्कस पाहायला. मेनका गबलू दोघांनी मळूल चेहऱ्याने समर्थांना विनंती केली. बरं ठीक आहे, चला, समर्थांनी होकार दर्शवला. सर्वात पुढे गबलू, मग मेनका सर्कसच्या दरवाजातून आत गेले आणि शेवटला समर्थ दरवाजातून आत जाणार तोच त्यांची नजर फळ्याच्या मागे असलेल्या त्या म्हाताऱ्याच्या पेंटिंगवर पडली. जिला पाहताच समर्थ जागीच थांबले. त्यांची नजर त्या चित्रपटलावरून हलता हलत नव्हती. मनाला धोका, काहीतरी संकटाची चाहूल लागत होती. समर्थांनी त्या पेंटिंगला स्पर्श करण्याकरिता आपला हात वाढवला. समर्थांचा हात त्या म्हाताऱ्याच्या चित्रापासून फक्त 1 इंचावर येऊन ठेपला होता. हात त्या पेंटिंगवर पडला जाणार तोच समर्थ, मेनकाचा आवाज, कृणाल, गबलूचा आवाज. मेनका गबलू दोघांचाही आवाज समर्थांच्या कानावर पडला. आलोच, समर्थ इतकेच म्हटले व दरवाजातून आत निघून गेले. द ग्रेट सर्कसच्या आत त्रिशंकू आकाराच्या सर्कसमध्ये चारही दिशांना चौकोनी काचेचे लाईट बल्ब्स बसवले होते. त्यांचा पिवळा जर्द प्रकाश तंबूआत सर्कस रिंगमध्ये चारही दिशांना पसरला होता. त्याच प्रकाशात पुढील प्रमाणे दृश्य दिसत होतं. एक वर्तुळाकारातील मातीची रिंग होती, म्हणजेच मैदान होय, जिथे सर्कसचे खेळ खेळले जाणार होते. त्या वर्तुळाकार मैदानाची लांबी 50 फूट होती आणि त्या वर्तुळाकाराच्या मातीच्या मैदानाच्या शेवटच्या आंतसीमेरेषेपासून
पुढे 6 फूट उंचीची जाळीची सुरक्षा रक्षक वर्तुळाकार भिंत होती. त्या भिंतीच्या पलीकडे प्रेक्षकांना बसवायच्या वर्तुळाकारातल्या चारही दिशेंना वर वर जात पसरलेल्या लाकडी खुर्च्या होत्या, ज्या खुर्च्यांवर लास्ट प्री शोचा आनंद घेण्यासाठी तमाम पब्लिक प्रेक्षक बसली होती. फुकटचा शो असल्याने संपूर्ण सर्कस हाऊसफुल झाली होती. पैशाचा शो असता तर इतकी पब्लिक प्रेक्षक येणं असंभव होतं. म्हणतात ना, कळीचा फेरा आहे तेच ते. सर्वात शेवटच्या लाईनमधल्या खुर्च्यांवर समर्थ कृणाल, त्यांच्या बाजूला गबलू आणि त्यांच्याही बाजूला मेनका बसली होती. गबलूच्या हातात पॉपकॉर्नचा लाल डब्बा अद्याप पकडलेलाच होता, ज्यात तो हात घालून ते पॉपकॉर्न तोंडात कोंबत चबा चबा चिंगमसारखा खात होता. मध्येच दात विचकत हसत होता. अचानक सर्कसचे चारही बाजूंना पेटलेले पिवळे दिवे झपकन विझले. काळशार गडद अंधार पसरला. जमलेल्या लोकांचा गोंगाट सुरू झाला. अरे लाईट का घालवली, हे लाईट लावा रे, अरे लाईट गेली रे, आई मला भीती वाटते. एका लहान मुलीने अंधार पसरताच आईच्या कुशीत जात तिला मिठी मारली. तोच तंबूच्या वर एक चंदेरी रंगाचा लाईटचा मोठा बल्ब पेटला व त्या बल्बचा चंदेरी गोलाकार फोकस खाली जमिनीच्या दिशेने भिरकावला जात एका आकृतीवर पडला. ज्या आकृतीला पाहताच लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. कोणी उत्सुकतेने मोठमोठ्याने ओरडू लागलं, कोणी शिट्ट्या वाजवू लागलं, शिट्ट्यांचा आवाज घुमू लागला. चंदेरी फोकसच्या गोलाकार प्रकाशात विदूषक उभा होता. पूर्णतः चेहऱ्याला पांढऱ्या रंगाचा चुना पोतलेला, भोया गडद काळ्या रंगाने आसुरासारख्या रंगवल्या होत्या. डोळ्यांच्या जागी काळशार वर्तुळे रेखाटली होती. त्यात दुधाळ कवड्या बसवल्या होत्या व त्यात काळ्या बिंदूचा ठिपका होता. गोल गडद लालसर रंगाचं टोमॅटो सारखं नाक होतं. डोक्यावर त्रिशंकू आकाराची गुलाबी लाल निळसराशी रंगमिश्री टोपी होती. अंगात एक फुल लाल रंगाच्या भायांचा अंगरखा होता. अंगरख्याचा छातीवरचा भाग एक बाजू लाल रंगाची होती तर दुसरी चकचकीत काळ्या रंगाची होती. दोन्ही हातांमध्ये सफेद रंगाचे ग्लोव्ज घातले होते. खाली सैलदार फुगीर पिवळ्या रंगाची चोळणी घातली होती. त्या चोळणीचा रंग पिवळसर असून त्यावर चमकत्या चांदण्याची डिझाईन कोरली होती व पायामध्ये दोन लाल रंगाची बूट होती. सर्कसचा राजा रिंग लीडर नाही, मी आहे विदूषक, असं म्हणतच सफेद ग्लोव्ज असलेल्या हातांच्या मोठ्या गमतीने टप टप आवाज करत विदूषकने लहान मुलासारखं हसत टाळ्या वाजवल्या. देवी आणि सज्जनांनो, अमिताभ बच्चनच्या आवाजाची नकल करत तो बोलू लागला. आज इस द ग्रेट सर्कस के लास्ट शो में मैं विदूषक आप सबको एक मजेदार गेम दिखाऊंगा. एक हात कमरेवर ठेवत दुसरा पुढे करत तो बोलू लागला. तुम्ही सगळे आता माझ्या डोळ्यांकडे पाहायचं, ठीक आहे? विदूषकाच्या काळसर ओठांवर आसुरी हास्य पसरलं. गबलू दात विचकत हसत टाळ्या वाजवू लागला. त्याच्या सहितच आवतीभोवती जमलेली माणसंही उत्सुकतेने टाळ्या वाजवत दात काढत हसत होती. त्या बिचाऱ्यांना ह्या हायवानाची चाल कळली नव्हती. मेनका समर्थही आजानच होते. विदूषकने आपले काळशार वर्तुळाकारातले डोळे झपकन मिटले. त्या बंद डोळ्यांआड अमानवीय शक्तीची काहीतरी कल्पनेक्षमतेपलीकडची क्रिया घडली. 5 सेकंदांनी विदूषकने पुन्हा झपकन डोळे उघडले. ह्यावेळेस पापण्या 7 इंचांनी मोठ्या झाल्या होत्या. आतले दुधाळ कवड्यामय डोळे गायब झाले होते. त्यात 7 इंच विस्फारलेल्या वटारलेल्या बुबळांमधून गडद लालसर मण्यासारखा प्रकाश झपकन बाहेर फेकला गेला होता. त्या प्रकाशाची अमानवीय संमोहित किरणे गबलू, मेनका, समर्थ तिघांच्याही डोळ्यांतल्या बुबळात पडली. तसा त्या संमोहन मायाविनीने समर्थांसहित तिथे उपस्थित सर्वांचे पांढरट बुबळ लाल चटकधारी लेझरप्रमाणे चकाकले. जो तो जागेवर लाकडासारखा ताठरून बसला गेला. चेहऱ्यावर शून्य भाव पसरले. डोळ्यांची हालचाल बंद झाली. डोळे सताड उघडे ते उघडेच राहिले. विदूषकने जागेवरच एक लोटांगण घेतलं. त्याच्या डोळ्यातले ते लालसर संमोहित प्रकाश चारही दिशेना बसलेल्या
सर्वांच्या नजरे स्पर्शले गेले तसा मेंदूवरचा ताबा सुटला. मती बधीर झाली. स्वतःच्या शरीरावरचा कब्जा निसटून खाली पडला. तिथे उपस्थित सर्वजण आता विदूषकच्या संमोहनाखाली गेले होते. तो जे बोलेल तेच ते करणार होते. तो सर्वांचा मालक झाला होता. तोच सर्वांचा सर्व पिता बनला होता. पटपट आवाज करत मोठी गंमत केल्यासारखी त्यांनी दोन्ही हाताच्या टाळ्या वाजवल्या. सर्वजण संमोहित झालेत. आता एकेकाचा घास घेतो, पोटपूजा सुरू करतो. दोन्ही हात हवेत धरत तो आसुरी हसला. त्या चंदेरी प्रकाशात त्याची काळीशार सैतानी सावली. मागे आसुरी आनंद व्यक्त करत नंगा नाच माजवत जमिनीवर नाचत होती. विदूषकने तोंडाचा आवासला. एक मोठा अमानवीय श्वास हात ओढला, इतका की पोटाची ढेरी अक्षरशः बेडकासारखी फुगली. मग तोच श्वास बाहेर सोडत मोठ्याने बोलायला सुरुवात केली. हे मायबाप प्रेक्षक, सर्वांनी आपापल्या जागेवरून उठा. तिथे उपस्थित सर्वजण विदूषकच्या संमोहित आमळाखाली गेले होते. कळसूत्री बावली झाले होते आणि त्या सर्वांची दोर विदूषकच्या हाती होती. तो जे बोलणार तेच होणार होतं. वर्तुळाकारात चारही दिशेना प्रेक्षकांच्या खुर्च्या होत्या. त्या सर्व लाकडी खुर्च्यांवर 100 जास्त प्रेक्षक बसले होते. ती सर्वजण विदूषकच्या हुकमावर एक एक करत जागेवर उठून उभे राहिले. सर्वांचे चेहरे थंडगार प्रेतासारखे पडले होते. त्यावर शून्य भावहीन लालसर चकाकती संमोहित नजर दिसत होती. गबलू, मेनका, समर्थ, कृणाल सर्व जागेवरून उठले. कडकड आवाज करत विदूषकने पुन्हा टाळ्या पिटल्या. काळ्याशार ओठांवर गमतीदार मजेशीर परंतु तितकंच भयंकर हास्य उमटलं. सर्वांनी एक एक करत मैदानात या. तुमच्या पित्याची, माझी विदूषकची भूक भागवा. या. शून्य भावहीन चेहऱ्याने तिथे सर्वांनी हालचाल करायला सुरुवात केली. सर्वजण रांगेत एक एक करत मैदानाच्या दिशेने जायला लागले. समर्थ, मेनका आणि त्या दोघांच्याही मधोमध गबलू असे तिघेही जण चालत चालत पुढे पुढे जात होते. 20-30 माणसे तर मैदानात उतरलीही होती. थंडगार प्रेतागत लाकडासारखी ताट जागेवर उभी होती. वा, काय डोकं लावलं मी. विदूषकने स्वतःचा उजवा हात डाव्या हाताने खेळण्यातल्या बावलीसारखा उपटला. मग त्याच हाताने पाठ थोपटली. मग पुन्हा उजवा हात बावलीसारखा कडकड करत खांद्याला फिट बसवला. पोट भरस्तोवर खाणार आता मी आणि मग पुन्हा नरकात निघून जाणार. विदूषकने असं म्हणतच आपल्या सर्वांकडे पाहिलं. माझी घरी बायको पोरं आहेत साहेब, त्यांना भेटायला हवं ना. विदूषक वेड्यासारखा हसू लागला. मागे त्याची काळीशार सावली आगोरी थैथयाट करत नाचत होती. बस, आवाज तीव्र स्वरातला होता. बस झालं हसी मजाक, आता पोटपूजा सुरू करूयात. या रे सगळी माझ्या तोंडात. विदूषकने आपल्या तोंडाचा जबडा वासला. हळूहळू करत तो जबडा चिंगमासारखा ताणला जात खाली खाली आला. 5 उंचीचा एक काळशार अंधारलेला दरवाजा रूपी जबडा तिथे तयार झाला होता. जो ह्या सर्व 100 माणसांचा घास घ्यायला आतुर होता. एका रांगेत प्रथम मेनका, तिच्या मागे गबलू, शेवटला समर्थ असे तिघे शून्य नजरेने पुढे पुढे चालत जात होते. तेवढ्यात गबलूच्या शून्य भावनाहीन चेहऱ्यावर जराशी वेदना उमटली. तोंडातून वेदनादायक उसासा बाहेर पडला. गबलूचे दोन्ही हात पोटावर गेले. जत्रेत भंगारवाल्यासारखं जे मिळेल ते पोटात ढोसल्याचा हा परिणाम होता. चायनीज भजे, म्हातारीचे केस, पाणीपुरी, वडापाव, ढोकळा, पॉपकॉर्न, न जाणे काय काय हावऱ्यासारखं पोटात कोंबलं होतं. ज्याने पोट दुखू लागलं होतं. आ, माझं पोट, वाट लागली. तरी मेनका बोलत होती, नको खाऊ जास्त. पण मी माती खाल्ली. नाही नाही, माती नाही, पॉपकॉर्न, म्हातारीचे केस, भजे, काय काय खाल्लं. आता काय करू. गबलू वेदनादायक स्वरात स्वतःशीच बोलत होता. पोटात झालेल्या वेदनेने त्याच्या मेंदूवरचं संमोहितांचा अंमल झटक्याने तुटला होता आणि पुढच्या क्षणाला त्याला अवतीभोवतीच्या गंभीर परिस्थितीची जाणीवही झाली. गबलूने अवतीभोवती चौफेर एक नजर फिरवली
आजूबाजूला मुर्द्यासारखी रांगेत चालत माणसं पुढे पुढे चालत निघाली होती. मग गबलूची नजर त्या सर्वांच्या डोळ्यांवर पडली. डोळ्यांतली बुबळे लालसम लेझरप्रमाणे चकाकत होती. चेहऱ्यावर शून्यहीन भाव होते. अरे बापरे, ही सर्व माणसं तर संमोहित झाली आहेत, पण कोणी संमोहित केलं या सर्वांना? गबलूने चिंताग्रस्तीत स्वरात पुन्हा एकदा अवतीभवती पाहिलं. तसे गबलूला 60 पावलांवर तो दिसला. पूर्ण चेहऱ्याला पांढऱ्या रंगाचा चुना पोतलेला, भुवया गडद काळ्या रंगाने आसुरासारख्या रंगवल्या होत्या. डोळ्यांच्या जागी काळशार वर्तुळे रेखाटली होती. त्यात दुधाळ कवड्या बसवल्या होत्या व त्यात काळ्या बिंदूचा ठिपका होता. गोल गडद लालसर रंगाचं टोमॅटो सारखं नाक होतं. डोक्यावर त्रिशंकू आकाराची गुलाबी लाल निळसराशी रंगमिश्रित टोपी होती. अंगात एक फुल लाल रंगाच्या बाह्यांचा अंगरखा होता. अंगरख्याचा छातीवरचा भाग एक बाजू लाल रंगाची होती तर दुसरी चकचकीत काळ्या रंगाची होती. दोन्ही हातांमध्ये सफेद रंगाचे ग्लोव्ज घातलेले होते. खाली सैलदार फुगीर पिवळ्या रंगाची चोळणी घातली होती. त्या चोळणीचा रंग पिवळसर असून त्यावर चमकत्या चांदण्याची डिझाईन कोरली होती व पायामध्ये दोन लाल रंगाची बूट होती. तोंडाचा आमानवी शक्तीच्या सहाय्याने रबरासारखा जबडा ताणून नितानून वासला होता. 5 फूट उंच दरवाजा इतका एक गडद अंधारी पोकळी असलेला तो काळोखी मृत्यूचा जबडा होता, ज्यात एकदा मनुष्य आत शिरला की बाहेर येणं असंभव होतं. बापरे, हा तर सैतानी जोकर वाटतोय. नक्कीच याने सर्वांना संमोहित केलं असणार, गबलूने असं म्हणतच मागे पाहिलं. मागे समर्थ कृणालही संमोहित अवस्थेत जागेवर उभे होते. जर ह्या जोकरला थांबवायचं असेल तर मला कृणालचं संमोहन तोडावं लागेल, नाहीतर वाट लागेल, गबलूने असं म्हणतच समर्थांना हाक दिली. कृणाल, कृणाल उठ, गबलूने हाक दिली. परंतु समर्थांचं संमोहन काही तुटलं नाही. अरे बापरे, हा संमोहन तर तुटतच नाहीये, आता मी काय करू? गबलू घाईघाईने स्वतःशीच म्हटला. त्याने अवतीभोवती पाहायला सुरुवात केली. अशातच नजर जरा बाजूला गेली. जमिनीवर एका पाण्याची बाटली पडली होती. हा आयडिया, गबलूने असं म्हणतच हाताची टिचकी वाजवली. पाण्याची बाटली हातात घेऊन गबलूने तिचं झाकण उघडलं. दात ओठांखाली चावत बाटलीतलं सर्व पाणी समर्थांच्या तोंडावर उडवलं. पाण्याचा मारा होताच समर्थांच्या निर्विकार चेहऱ्याला थंडावा जाणवला. डोळे मिटले जात ती संमोहनाची लालसर अमानवीय प्रकाशरेषा सुप्त पावली, ज्यात संमोहन तुटलं गेलं. समर्थांनी एक हात डोक्यावर ठेवला. डोकं जरासं जड झालं जात ठणकत होतं. कृणाल, गबलूने समर्थांना आधार दिला. गबलू, काय झालं होतं मला? माझं डोकं असं वाटत आहे की फुटून जाईल, समर्थ वेदनादायक स्वरात म्हणाले. कृणाल, सर्वांना ह्या सैतानी जोकरने संमोहित केलंय. तो बघ, गबलूने खात त्या विदूषकाकडे केला. काय? असं म्हणतच समर्थांनी पुढे पाहिलं. तसं त्यांना क्षणार्धात सर्व प्रकरणाची माहिती झाली. शाबास गबलू, समर्थांनी गबलूची प्रशंसा केली. जरा थांबून पुढे म्हटले, तू मेनकाला शुद्धीवर आण, तोपर्यंत मी हैवान विदूषकला पाहतो. समर्थ निघून गेले. गबलूने उरलेलं बाटलीतलं पाणी मेनकाच्या तोंडावर मारलं. तसं तीही संमोहनातून बाहेर आली, परंतु लागली जमिनीवर कोसळली, बेशुद्ध झाली. समर्थ इन ॲक्शन. समर्थ कृणाल व्हर्सेस हैवान विदूषक. त्या हैवानाच्या लालसर चकाकत्या मन्यांच्या डोळ्यांमध्ये भुकेची ठिणगी पेटली होती. ते 5 फूट उंच उघडलेलं द्वारासारखं तोंड पापभिरू मनुष्यांच्या घास घ्यायला तयार होतं. तोच तेवढ्यात तो दरडावत्या स्वरातला हुकुमी आवाज घुमला. खबरदार, जर एक जरी माणसाचा बळी घेतलास तर. आवाजात जरब होती, हुकूम होता. त्या आवाजासरशी विदूषकचे चकाकते लालसम डोळे जरासे लहान झाले. टोकदार कान मांजरीसारखे एक दोन खालीवर होत फिरले. मग तो 5 फूट उंच वासलेला जबडा वर येत झपकन मिटला गेला. विदूषकने वळून डाव्या बाजूला पाहिलं. तसे त्याला आपल्यासमोर दैवी
तेजवीरही चेहऱ्याचे समर्थ कृणाल उभे दिसले. तू तू कोण रे? आवाज किन्नरी होता, त्यात उर्मटपणा ठोसून भरला होता. मी समर्थ कृणाल, तुला थांबवण्यासाठी आलो आहे. समर्थ आवाजातला स्वर जराही कमी न करता म्हटले, मला थांबवायला कशाला ते? मी काही गुन्हा थोडी केलाय जो मला थांबवायला आला आहेस. मी तर माझी पोटपूजा करत होतो ना, आणि तुला माहिती नाही का, खाणाऱ्याचा घास तोंडापाशी आला असताना त्याला थांबू नये. विदूषक किन्नरी आवाजात समर्थांकडे पाहत म्हटला. त्याने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले, जणू तो समर्थांना जाब विचारत असावा. त्यावर समर्थही स्पष्टीकरण देत उद्गारले, घास जर तू अन्नाचा घेत असतास तर मी तुला नक्कीच अडवलं नसतं, परंतु हा घास पापाचा आहे. ह्या सामान्य जीवाचा घास म्हणजे तू पापी आहेस. तू एक सैतान आहेस, ज्याचं वास्तव पाताळ नरकात आहे. ह्या सामान्य जीवांचा घास घ्यायचं तू जे ठरवलं आहेस ते मी असताना कदापि शक्य नाही. विदूषकने एक बोट कानात घातलं व हलवू लागला. काही वेळाने हळूच हात बाहेर काढला. ए काय काय बोललास तू? तू असताना मी या सर्वांचा घास घेऊ शकणार नाही. अरे तू काय चीज आहेस रे माझ्या समोर? मी तुला असा मुंगीसारखा पायाखाली चिरडील, तुझी चामडी सोलून ती नूडल्स सारखी खाईन. विदूषकचा आवाज ह्या वेळेस घोगऱ्या आवाजात निघाला. असं काय? मग ये. समर्थ जरासे थांबून पुढे म्हटले, पाहू तर कोणकोणाची चामडी सोलतं ते. समर्थांनी आपली एक भुवई उंचावली. समर्थांच्या त्या वाक्यावर विदूषकच्या चेहऱ्यावर क्रोधहीन भाव पसरले. डोळ्यावरच्या भुवया रागानं ताणल्या गेल्या. तोंडातले ते सुळ्याचे दात चावत तो समर्थांना पाहू लागला. जणू त्यांचा अहंकार डिवचला गेला होता, कारण आजपर्यंत कोणीही त्याच्याशी असा ठसकामय संवाद साधला नव्हता. विदूषकने आपल्या चोळीतल्या खिशात हात घातला, झटपट बाहेरही काढला. हातात 52 पत्त्यांचा बार होता. त्यातलाच एक पत्ता त्याने तर्जनी मध्यमामध्ये पकडून चक्रीसारखा समर्थांच्या दिशेने फेकला. हवेतच त्या पत्त्याला आग लागली. वेगानं पत्ता समर्थांच्या दिशेने पोहोचला, परंतु समर्थ कृणाल सावध पवित्रा घेऊन उभे होते. त्यांनी लागलीच डाव्या बाजूला एक उडी घेतली. तसा पुढून आलेला पत्ता मागे निघून जात एका बांबूवर आदळला. तसा क्षणार्धात तो बांबू जागेवर जळून खाक झाला. विदूषकने पुन्हा पटकन पत्त्यांमधून 2 पत्ते बाहेर काढले. तर्जनी मध्यमा बोटांमध्ये पकडत ते चक्रीसारखे समर्थांच्या दिशेने फेकले. समर्थ ह्यावेळेस असावध होते, कारण नुकतेच ते जमिनीवरून उठून उभे राहिले होते. तोच तेवढ्यात छातीवर त्या दोन्ही पत्त्यांचा हिरवट रंगाच्या ठिणग्या उडवत वार झाला. तसे समर्थ विवळत पाठीवर कोसळले. मला हरवणार तू? मला? विदूषकाला हरवणार तू? आता मी तुला जागीच राग करतो बघ. विदूषकने सर्व पत्ते मुठीत पकडले, आपल्या सर्वांकडे पाहत म्हटला, मला जाम भूक लागली मित्रांनो, म्हणूनच ह्याचा काटा लवकर काढून घेतो. हा इथे ॲक्शन सीन्सच्या कमी करिता मला माफ करा. हा विदूषकने असं म्हणतच डोळे मिटले. त्या विदूषकाच्या तोंडून आभद्र असा सर्व शक्ती एकवटला जाणारा मंत्र उच्चार सुरू झाला. अरे बापरे, हा तर त्याची सर्व शक्ती एकवटत आहे. आता कृणाल काय करेल? गबलू स्वतःशीच म्हटला. समोर चालणारा लढा गबलू श्वास रोखून पाहत होता. समर्थ कृणाल जमिनीवर पडले होते. संमोहन अमलाने त्यांची अवस्था जरा नाजूक झाली होती, नाहीतरी हैवानाला ते एका चुटकीत संपवू शकले असते. परंतु तरी सुद्धा समर्थांना काहीतरी करणे भाग होते, अन्यथा पापाचा विजय निश्चित होता. समर्थांनी अशक्त नजरेने त्या विदूषकाकडे पाहिलं. त्याचे डोळे बंद होते, तोंडावाटे मंत्र उच्चार सुरू होते. प्रत्येक मंत्रासरशी हातात पकडलेल्या पत्त्यांमध्ये एक ऊर्जा एकवटली जात होती. त्या पत्त्यांवर तपकिरी रंगाचा प्रकाश झोत हळूहळू प्रज्वलित होताना दिसत होता. शक्तीचा साठा एकवटत होता. समर्थांची नजर हळूच त्या विदूषकाच्या मागे त्याच्या काळ्याशार सावलीवर पडली, जी थैथयाट करत अद्याप नाचतच होती. अच्छा, असा आहे तर, समर्थ स्वतःशीच म्हटले. त्यांनी हातातला एक रुद्राक्ष कडा काढला व तोच अलगद हवेतून सरळ त्या विदूषकाच्या सावलीच्या दिशेने फेकला.
जो जाऊन थेट त्या सावलीवर पडला। त्या दैवी रुद्राक्ष कड्यांचा स्पर्श जसा विदूषकच्या सावलीस झाला, त्याचे दोन्ही हात झटकन खाली आले, सावध पावित्र्यात शरीरास चिकटले गेले, हातातल्या पत्त्यांचा बार खाली पडला। विदूषकचे डोळे उघडले गेले होते, तो अगदी लाकडासारखा ताठ होऊन जागेवर उभा होता। त्याची कसलीच हालचाल होत नव्हती, कारण समर्थांनी त्यांची सावलीस बांधली होती। हालचाल करणे अशक्य कोटीतली गोष्ट होती। समर्थ एक हात जमिनीवर, दुसरा छातीवर ठेवत उठले। छातीवर अमानवीय मार बसला होता, वेदना होत होत्या। समर्थांनी हळूच डोळे मिटले, तोंडातून घनात्मशोषक मंत्र उच्चारला। हातावर काही सेकंद निळसर रंगाची धुळीकणे भिरभिरली, मग त्याच धुळीकणांमार्फत एक क्यूबच्या आकाराचा घनात्मशोषक तिथे प्रगटला। तू चिटिंग केलीस, चिटिंग केलीस भट्या, असं कोणी कळतं काले? विदूषक लहान मुलाच्या आवाजात ओरडला। पुढच्या क्षणाला विदूषकचं सर्व शरीर लालसर रंगाच्या द्रवात रूपांतरित झालं। हवेतून सापासारखा नागमोडी वळण घेत घनात्मशोषकात येऊन हळूच कैद झालं। समर्थांनी विदूषकला मोठ्या चतुराईने घनशोषकात कैद केलं होतं। सर्व माणसांची त्या कपड्यात कैद केलेल्या म्हाताऱ्याचीही सुटका केली होती। तसे सर्वांनी समर्थांचे मनपूर्वक आभार मानले होते। गबलू आपल्या सर्वांसमोर उभा होता, तोच बोलू लागला, पाहिलत मित्रांनो, कृणालने कसं चतुराईने विदूषकला कैद केलं। आता ह्यावरून एक शिकवणही मिळते की कधी फुकटचं मिळते म्हणून मुळीच घेऊ नये, मग ते काहीही असो, गबलू ज्ञान पाजळत म्हटला। तोच पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर पोटात गुडगुड आवाज करत वेदना उमटल्या व तो सर्कसच्या उघड्या दरवाजातून एक हात मागे बंब वर ठेवत दुडू दुडू धावत बाहेर पडला। मित्रांनो,